विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, अमर पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव संतोष पवार, शिवसेना शहर अध्यक्ष विष्णू कारपुरे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे लाडू वाटप, फुले उधळून फटाके लावून जल्लोष करण्यात आला. अशा घोषणा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार दिल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या 5 पैकी 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. अगदी देवेंद्र फडणवीस, गडकरी, बावनकुळे संघाचा गड असलेल्या नागपूरसह 4 ठिकाणी भाजपचा दारुण पराभव झाला. या निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, जुनी पेन्शन योजना या सारख्या महत्वाचे मुद्दे होते. शिक्षक आणि पदवीधर बुद्धिवंतांनी भाजपा आणि खोके सरकारच्या युतीला नाकारून महाविकास आघाडीवर विश्वास दाखविला. काँग्रेस हद्दपार करू म्हणणाऱ्या भाजपाचा हद्दपार होण्याची वेळ जनताच आणणार आहे, असे शहराध्यक्ष चेतन ओरटे यांनी यावेळी बोलताना म्हणाले. चारही जागा या ठिकाणी महाविकास आघाडीत चाललेल्या आहेत. पाचवा जे उमेदवार होता तो देखील शिवसेनेच होता आणि पळवणीन उमेदवार जे भारतीय जनता पार्टीने दिली. आता तुम्ही सगळे बघताय की शिक्षक असेल, बुद्धिमान असेल, या सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीला नाकारलंय. त्यामुळे आज सोलापूर शहरामध्ये महाकासाकडे सर्व नेते आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही जल्लोष करतोय आणि समजणे वाटते की इशारा कापे येणाऱ्या काळामध्ये जर महाआघाडी महाराष्ट्रामध्ये जर असे एकजुटीने लढली भारतीय जनता पार्टीचा भुई सपाट झाल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा कौल आपल्या आता सगळ्यात लक्षात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता आमचे नेते बर्डे साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते राहुलजी गांधी, शिवसेना नेते आमचे उद्धवजी ठाकरे आणि राष्ट्रवादी नेते आदरणीय शरद पवारजी, सुशीलकुमार शिंदे साहेब या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी जर व्यवस्थित मुळी बांधली तर 100% जो भारतीय जनता पार्टीचा नारा होता की या देशामधील काँग्रेस हद्दपार करणार, उलट आज त्यांची वेळ आली आहे. आता ते हद्दपार होण्याची या ठिकाणी वेळ आली आहे. येणाऱ्या काळामध्ये जोरदार या ठिकाणी महाआघाडी लढेल, ये तो टेलर आहे आणि जोरदार महापालिकेमध्ये महाआघाडी लढेल आणि ह्या सोलापूर शहरामध्ये, राज्यामध्ये आणि देशामध्ये ज्या प्रकारे महागाई वाढली आहे, ज्याप्रमाणे लोकांना सर्वी नोकरी देतो म्हणून लोकांनी 10 वर्षाखाली सांगितलं, कुठेही भारतीय जनता पार्टीला यश आलं नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना पराभूत या ठिकाणी आम्ही आघाडी म्हणून सोलापूर शहरात असेल, जिल्ह्यामध्ये असेल, येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण जोरदार लढू आणि हा जो जल्लोष आहे या ठिकाणी सर्व नेते एकत्र झाल्याबद्दल त्यांचा देखील आभार व्यक्त करतो. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, राष्ट्रवादीचे नेते संतोष पवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. सगळ्यात महत्वाचं राजकारणात म्हणलं तर 3 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये ऋतुजा लटके या शिवसेनेच्या आमदार म्हणून बिनविरोध निवडून झाल्या. भारतीय जनता पार्टीने त्यांच्या विरोधात मोठ्या वादात घालत अर्ज भरला होता, पण त्यांना जनमताचा कौल कळाला आणि ते भारतीय जनता पार्टी जिथं पळून गेली आणि आज नागपुरामधनं जे काँग्रेसचे उमेदवार अडबोले महाविकास आघाडीचे निवडून आलेले आहेत. आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे भाजपचे नागपूरमधले आहेत, मुनगंटीवार आहेत, गडकरी आहेत, फडणवीस आहे. मुंबईमधनं पळालेली भाजप नागपूरमध्ये आरएसएसचं ठिकाण आहे, पण त्या ठिकाणी जो काँग्रेसने व महाविकास आघाडीने त्यांच्या घरात जाऊन त्यांचा पराभव केलेला आहे. महाराष्ट्रातले राजकारणाची दिशा आणि मतदाराचा कौल कळाला आहे. पाचवा उमेदवार कोकणातला जो आला म्हणतो भारतीय जनता पार्टीचा, तोही शिवसेनेचा, शिक्षक सेनेचा, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे. त्यांना उमेदवारसुद्धा भेटला नव्हता अशी भारतीय जनता पार्टीची परिस्थिती आहे. मी या चारही विजयाप्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक तातडीने लावा. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या इंद्रभुवनवर आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. आणि देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो.
वर्षामध्ये विधान परिषदच्या 5 जागेचा निकाल आलेला आहे. त्यामध्ये 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघाचे मतदारसंघ निकाल जाहीर झाला. नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती या ठिकाणी मतदारसंघाचे 3 उमेदवार बहुमताने निवडून आले. एक आपक्ष निवडून आला. कोकणामध्ये एक जागा भाजपला मिळाली, तर 5 पैकी 1 भाजप आणि बाकी सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व नेत्यांचे आभार मानतो. त्याच महाराष्ट्रामध्ये झालेल्या निवडणुकामध्ये निकालात असं दिसतं की महाराष्ट्रातील जनता भाजपच्या विरोधामध्ये संतोष त्यांच्या मनात खटकतो आहे आणि तो आता बाहेर होतो आहे. येणाऱ्या काळामध्ये आत्ताच सांगितलेल्या आमच्या नेत्यांनी बर्डे साहेब असतील, बेरोडे साहेब असतील, महापालिकेची निवडणूक लावून दाखवावी. त्यामध्ये महाविकास आघाडीचा या कोल्हापूर शहरामध्ये गटापडापेक्षा जाणार नाही अशी मला खात्री वाटते. आपण सर्वजण या जल्लोषात सामील झालात. महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मला आभार मानतो. या जल्लोष कार्यक्रमात माजी महापौर संजय हेमगडी, शंकर पाटील, शफी इनामदार, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, सुशीला अबुटे, आरिफ शेख, तौफिक हत्तुरे, प्रवीण निकाळजे, शिवा बाटलीवाला, विनोद भोसले, जुबेर भागवान, दत्तात्रय वानकर, अंबादास करगुळे, किसन मेकाले, सुनीता रोटे, ब्लॉक अध्यक्ष अरुण साठे, वाहिद विजापुरे, रवी कांबळे, संतोष टेंगणाळकर, भीमाशंकर टेकाळे, अमित भोसले, अंबादास गुत्तेकोंडा, केशव इंगळे, एन के क्षीरसागर, हाजी मलंग नदाब, सिद्धराम अठेलोरू, अनिल मस्के, हनुमंत सायबळू, शकील मौलवी, तिरुपती परकी पर्ला, युवराज जाधव, अप्पासाहेब बगले, इलियास शेख, हरुण शेख, विडी गायकवाड, आनंद मुस्तारे, विश्वनाथ चापोते, शोएब कडीचूर, राजेंद्र शिरकुल, विवेक कन्ना, विनोद गायकवाड, कुणाल गायकवाड, पृथ्वीराज नरोटे, रुपेश गायकवाड, सुमन जाधव, संध्या काळे, सुनील सारंगी, लतीफ शेख, सुभाष वाघमारे, वशिष्ठ सोनकांबळे, सोमनाथ भटकर, चंद्रकांत टिके, मनोहर चकोले, अंजली मंगोळेकर, प्रमिला तुपलवंडे, इरफान शेख, अनिल बनसोडे, दादा रोटे, नागनाथ कदम, मुन्ना नदाब, लता ढेरे, सायरा शेख, प्रतीक्षा चव्हाण, सुनीता गायकवाड, चित्रा कदम, राजश्री कोडमुरे, मनीषा गायकवाड, नसीमा शेतसंधी, सुनीता गायकवाड, आशालेता दीक्षित, गौरव कोरे, मुमताज शेख, नीता बनसोडे, पंडितबुवा गणेशकर यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.